आता पाहूया बॉलिवूडची झलक. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटातील कलाकारांचे चेहरे प्रथमच पडद्यावर आले आहेत. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटातील प्रमुख कलाकारांचे पडद्यावरील चेहरे प्रथमच समोर आले आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि अभिनेता रजा मुराद यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या हटके लुक्सची सध्या जोरदार चर्चा आहे. अभिनेते रजा मुराद यांनी पद्मावतीमध्ये जलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली आहे. पद्मावती हा चित्रपट जिच्यावर आधारित आहे त्या राणी पद्मिनीची भूमिका बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी साकारली आहे. संपूर्ण चित्रपटात दीपिका दागिन्यांनी मढलेल्या वेशभूषेत वावरली आहे. पद्मिनीच्या भूमिकेसाठी दीपिकाच्या जुळवलेल्या भुवया हा चर्चेचा विषय ठरला आहे. बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर राजा रतन सिंह यांच्या भूमिकेत आहे. शाहिदचा हा भारदस्त लुक सोशल मीडियात कमालीचा लोकप्रिय ठरला आहे. बाजीराव मस्तानीमध्ये बाजीरावांच्या भूमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता रणवीर सिंह पद्मावतीमध्ये नकारात्मक भूमिकेत आहे. त्यानं क्रूर मुघल सम्राट अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणवीर या भूमिकेत इतका गुंतला आहे की त्याला त्यातून बाहेर पाडण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल.